परतवाडा पोलीस स्टेशनतर्फे परतवाडा शहरातून रूट मार्च काढण्यात आली. अचलपूर विधानसभा निवडणूक शांततेने पार पाडावी त्याकरिता परतवाडा पोलीस स्टेशनतर्फे शहरातून रूट मार्च काढण्यात आले. 30 सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर परतवाडा अचलपूर शहरात 30 सप्टेंबर पासून 10 ऑक्टोबर पर्यंत संचारबंदी करण्यात आली होती. या घटनेनंतर काही अफवांमुळे परतवाडा शहराचे वातावरण बिघडले होते, परंतु आताचे वातावरण नियंत्रणात असल्यामुळे तसेच खोट्या अफवांना बळी न पडता आणि भयमुक्त वातावरणात 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अचलपूर विधानसभा मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी मतदान करावे तसेच शहरात शांततेचे वातावरण ठेवावे याकरिता परतवाडा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस स्टेशनपासून टिळक चौक, पेन्शनपुरा, जयस्तंभ चौक, दुरानी चौक अशा चौकातून रूट मार्च काढण्यात आले. अजय काकडेसह प्रदीप आमझरे, SN न्यूज, परतवाडा. दिनांक 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात आज रोजी परतवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत परतवाडा शहरामध्ये रूट मार्च माननीय FDPO श्री अब्दागिरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या रूट मार्चमध्ये महत्त्वाचे ठिकाणं, महत्त्वाचे संवेदनशील ठिकाणं आणि या भागातील परिस्थितीसाठी या ठिकाणी उपलब्ध असलेला फोर्स यांना आपण पूर्ण हा रूट दाखवलेला आहे. या निमित्ताने या रूट मार्चमध्ये 112 अधिकारी, 195 कर्मचारी आणि 56 होमगार्ड यांनी सहभाग घेतला. या रूट मार्चचा महत्त्वाचा उद्देश हाच की आपण या शहरातील लोक भयमुक्त व्हावे, भयमुक्त वातावरणामध्ये हा या निवडणुका पार पडतील यासाठी आम्ही सज्ज आहोत ही बाब लोकांच्या लक्षात आणणे. तसेच आपण सर्व लोकांनी कोणत्याही प्रकारे कोणाला न घाबरता भयमुक्त वातावरणामध्ये मतदान करा आणि या ठिकाणी काहीही जरी अडचण असली तरी पोलिसांना आपण संपर्क साधा. या सध्या परतवाडा येथील परिस्थिती आपण सर्वांच्या सहकाराने अत्यंत चांगली आणि सुरळीत आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये सर्वांनी भरघोस मतदान करा आणि कोणत्याही परिस्थितीत न घाबरता आपण सर्वांनी बाहेर यावं अशी आम्ही माझी पोलीस स्टेशन परतवाड्याच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती आहे. आमच्या प्रत्येक न्यूजच्या अपडेट पाहण्याकरिता यूट्यूब चॅनलवर जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा. न्यूज आवडली असेल तर नक्की शेअर करा.